5 लाख नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी आता सीप्सनं तयारी सुरू केली आहे आणि सीप्सचा कायापालट करण्यात येणार आहे. नूतनीकरण होणाऱ्या सीप्समध्ये जागा घेण्यासाठी नवीन उद्योग उत्सुक असल्याचं आता समोर येत आहे. 5 लाख नोकऱ्या सामावून घेण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची गुंतवणूक या ठिकाणी येत्या काळामध्ये होणार आहे आणि 200 कोटींचं हे नूतनीकरण होणार आहे. निश्चितच रोजगार निर्मितीसाठी हे एक उत्तम पाऊल आहे. 5 लाख नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी सीप्सनं ही तयारी सुरू केलेली आहे. सीप्सचा कायापालट आता करण्यात येणार आहे आणि नूतनीकरण होणाऱ्या सीप्समध्ये जागा घेण्यासाठी अनेक नवीन उद्योजकांनी उत्सुकता दाखवलेली आहे. 5 लाख नोकऱ्या सामावून घेण्यासाठी ही आधुनिक यंत्रसामग्रीची गुंतवणूक या ठिकाणी या काळामध्ये होणार आहे. 200 कोटींचं हे नूतनीकरण असणार आहे. मुंबईमध्ये महिलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येते. मुंबईतल्या सगळ्या शासकीय आणि सार्वजनिक कोविड लसीकरण केंद्रांवर आज फक्त महिलांना लस देण्यात येणार आहे, तर उद्या 28 सप्टेंबरला फक्त विद्यार्थी आणि शिक्षकांना लस दिली जाणार आहे आणि उद्या दुपारच्या सत्रामध्ये लसीचा फक्त दुसरा डोस मिळणार आहे. बीडमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा निर्धार मेळावा झाला. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मेळाव्याला उपस्थिती होती. मेळाव्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये मोठी गर्दी झाली. मेळाव्यात आलेल्या कार्यकर्त्यांना मास्कचा सुद्धा विसर पडलेला होता. मेळाव्यातली गर्दी पाहून वडेट्टीवार हैराण झाले आणि कोरोनाचे नियम पाळले गेलेले नाही. हसन मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढलेत. घोटाळेबाजांशी कुठलाही समझोता नाही असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलंय. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन ते कोल्हापूरला जाणार आहेत आणि तिथे अंबामातेचं दर्शन घेऊन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. ते अलिबागमध्ये बोलत होते. महाआघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असं भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी यांनी म्हटलंय. भाजपच्या पक्ष संघटनात्मक बैठकीसाठी ते कल्याणमध्ये आले होते आणि त्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयाला त्यांनी भेट दिली. काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा डीएनए वेगळा आहे असंही सी टी रवी म्हणाले. एकमेकांचे कार्यकर्ते ओढू नये, पण कार्यकर्ते निराश झाले असतील तर त्यांना पक्षामध्ये घेणं हे ठीक आहे असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. ते धुळ्यामध्ये बोलत होते. महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते नेते या पक्षातून त्या पक्षात घेतले जातात. या मुद्द्यावर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या वयात सुद्धा तरुणांना लाजवेल अशा उत्साहात काम करतात आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यकर्त्यांनी जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलंय. मालेगावच्या मेळाव्यामध्ये भुजबळ यांचा खास फुले पगडी घुमडी आणि काठी देऊन सत्कार करण्यात आला आणि यावेळी भुजबळ यांनी हिंदीमध्ये भाषण करत शेरेबाजी करत उपस्थितांची मनं जिंकली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे